वेरी पॉवरफुल बुक वी आर गोइंग टू सी टुडे, वन ऑफ द माय फेवरेट बुक. जे पुस्तक मी सगळ्या तरुणांना आणि प्रत्येक जण जो मला विचारतो की मला पुस्तकं सांगा, त्यामुळे त्या पुस्तकांच्या लिस्टमध्ये हे पुस्तक नक्की असतं. आणि वन ऑफ द माय फेवरेट ऑथर डेल कार्नेगी, जवळजवळ 105-107 वर्ष जगले डेल कार्नेगी, पण त्यांनी जे काही तयार केलंय ना पुस्तकांच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून, ते सगळं अमेझिंग. त्यांच्या सेल्स ट्रेनिंग असतील, त्यांच्या रिलेशनशिपच्या ट्रेनिंग असतील, अमेझिंग ट्रेनिंग आहेत. सो त्यांना सल्यूट आहे. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम वेलकम एव्हरीबडी इन माय फर्स्ट बुक, दॅट्स हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय मेंबर ऑफ ड्रीम चेजर्स. सो फर्स्ट ऑफ ऑल मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सर्व एक्साइटेड आहात का नाही माझं आज हे काय होणार आहे आज सेल्फ सेशनमध्ये. तर जेव्हा पण आपण बुक रीड करतो तर सर्वात पहिले आपण बघतो तर ते टायटल आणि सेकंड थिंग तर आपण ऑथरचं नाव. तर जेव्हा पण आपण ऑथरचं नाव बघतो तर तेव्हा आपल्याकडे त्याची एक बेसिक नॉलेज असली पाहिजे. तर ती म्हण आता तुमच्या समोरच आहे की ते अमेरिकन रायटर होते आणि लेक्चरर होते आणि ते डेव्हलप आणि ते कोर्स डेव्हलपर होते इन इम्प्रूव्हमेंट, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि सेल्समॅनशिप, कॉर्पोरेट ट्रेनर, पब्लिक स्पीकर अँड इंटरपर्सनल स्किल्स. आणि डेल कार्नेगी बॉर्न झाले होते 24 नोव्हेंबरला 1888 मध्ये आणि ते एक्सपायर झाले होते 1 नोव्हेंबर 1995 मध्ये. आणि ते त्यांची बर्थ प्लेस होती बेल्टन मझोरीमध्ये आणि त्यांचं पेशा म्हणजे ऑक्युपेशन राईट ते रायटर होते आणि एक लेक्चरर होती. सो प्लीज त्या ह्या बुकमध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत तर ते आपण जाणून घेऊया. आपल्या लाईफबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि जसे महात्मा गांधी बोलले होते की जगाला जर बदलायचं असेल तर सर्वात पहिले स्वतःला चेंज करावं लागेल. तर ह्या बुकमध्ये आपण हे पण बघणार आहोत आणि लोकांना कसं समजून घ्यायचं तर त्याचे काय प्रिन्सिपल्स दिले आहेत म्हणजे टिप्स दिलेले आहेत. आणि लोकांना लोक आपल्याला कसं पसंत करतील ह्याचे पण टिप्स दिलेले आहेत टू इम्प्रूव्ह रिलेशनशिप आणि दुसऱ्यांना कसं जिंकायचं, लीडरशिपनी दुसऱ्यांना कसं इन्फ्लुएन्स करायचं हे सुद्धा आपण ह्या बुकमध्ये बघणार आहोत. प्लीज लेट सी टेक्निक्स टू ऑफ हँडलिंग पीपल. आता या पिक्चरमध्ये बघितले तर एक बॉक्स बॉस त्यांच्या एम्प्लॉय सोबत हात मिळवतो तर आपण तेच एक्झाम्पल घेऊया. तर आता तुम्ही सर्व इमॅजिन करा की तुम्ही एका जॉबमध्ये आहात आणि तिकडचा बॉस फार खडूस आहे, तुम्हाला काहीच कॉम्प्लिमेंट्स देत नाही, अप्रिसिएट करत नाही, तुम्हाला नेहमी काही ना काही कंप्लेंट्स करत असतो, कमांड क्रिटिसाइज करत असतो, काही ना काही बडबडत असतो. तर तुम्ही सर्व त्याच्यासोबत काम कराल का? येस ऑर नो आन्सर. नो, ऑफकोर्स नॉट. का? कारण की कितीही चांगलं इन्कम असू दे पण जर तो बॉस चांगला बिहेव करत नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत काम नाही करणार. कारण त्याचं सेल्फ रिस्पेक्ट, आपलं सेल्फ रिस्पेक्ट इन्कम समोर काहीच नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्या सेल्फ रिस्पेक्टसाठी आपण काही करू शकतो हे याच्यामधून जाणून घेतो. आणि थर्ड पॉइंट आहे अझर इन द अदर पर्सन अँड इगो बॉन्ड. सिम्पल लँग्वेजमध्ये बोलणं झालं तर दुसऱ्यांचा फायदा. तर थर्ड पॉइंट आहे एझॉर्ड इन द अदर्स पर्सन अँड इगो बॉन्ड. सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलं तर दुसऱ्यांचा फायदा दाखवून आपलं काम कसं करून घ्यायचं हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं जातं आणि ही पण एक कला असते. सेकंड आता तर ह्याच्यामध्ये 6 वेज आहेत की लोक आपल्याला कसं पसंत करतील तर हे आपण जाणून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपण खूप सर्व लोक बघतो की ते त्यांच्याबद्दलच बोलत राहतात तर तेव्हा आपलं काय काम असतं नेमकं? तर टू बी अ गुड लिसनर, ऐकून घ्यायचं. तर त्याच्याने समोर चला आपल्या अपोनेंट असेल तर त्याला एक मोटिवेशन मिळते,
एनकरेजमेंट मिळते, तर एनकरेजमेंट फक्त आपल्या लिसनिंग के थ्रू तर नाही मिळत ना, तर फेसवर एक स्माइल पाहिजे पाहिजे, ते इंडिकेट करतं की समोर तुम हा जो माझा ऐकतोय आहे तर तो एकदम लक्षपूर्वक आणि मन लावून ऐकत आहे. तर जेव्हा पण तो बोलत असतो तर त्याच्यामधून आपल्याला कळतं की ह्याला काय आवडतं आणि काय नाही आवडत हे सुद्धा कळतं. आणि जेव्हा आपण बोलतो तर तेव्हा आपल्याला कळतं की नेमकं या माणसाचे काय बोलायचं, तर त्याचा इंटरेस्ट आपण त्याच्याबद्दल बोलत असतो आणि ते नेमकं त्या माणसाला इम्पॉर्टंट फील करून घेतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट माणसाचं नाव, तर ते फारच इम्पॉर्टंट असतं. कोणत्याही लँग्वेज असू दे, तर एकच शब्द असा आहे जो कोणत्याही लँग्वेज मध्ये बदलत नाही, तो ते म्हणजे आपलं नाव. आता सर्वांना क्वेश्चन पडला असेल की लोकांना कसं जिंकायचं, तर आपण सर्व मिळून आता ह्याचं सोल्युशन काढू. येस, आता सर्वात पहिले जर तुम्हाला लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्यासोबत फ्रेंडली बिहेव करावं लागेल. तर फ्रेंडली बिहेव करताना सर्व लोकांचे एकच पॉईंट ऑफ व्ह्यू नसतात, तर सर्वांचे वेगवेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. तर त्याच्यामध्ये कधी कधी आर्ग्युमेंट सुद्धा असतात, तर त्यांना आपल्याला अवॉइड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे पण कोणते आपले जे मिस्टेक्स असतील तर ते लगेच कमिट करायचं आहे. आणि त्याच्या थ्रू आपल्याला रिस्पेक्ट शो करायची आहे. आणि दुसऱ्यांचे जे पण काय प्रॉब्लेम्स असतील तर ते एकदम सिन्सिअरली अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा पण अपोनेंट सोबत बोलत असतो तर तेव्हा जेव्हा पण ते पण काय आयडियाज देतो तर त्याला हे फील करून घ्या की त्याचा आयडिया किती इम्पॉर्टंट आहे. आणि आपण खूप वेळा बघतो की चार पाच दिवसांनंतर त्याच्यासोबत कनेक्ट, म्हणजे कॉल थ्रू या व्हॉट्सअप थ्रू जे पण कशा थ्रू कनेक्ट असेल, तर तो लॉस व्हायला लागतो हळूहळू. तर ते कसं नाही व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे, तर ऑलवेज थिंक आउट ऑफ द बॉक्स. ह्याच्यामध्ये दोन फायदे आहेत की एक आपलं डेव्हलप प्रोग्रेस होते, आणि दुसरं की तो माणूस आपल्या कनेक्टमध्ये नेहमी राहतो आणि तो थिंक करायला लागतो की वाव किती छान चांगलं करतोय, तर आपण पण असं काहीतरी करायला पाहिजे. मग तो आपल्या कनेक्ट मध्ये असतो. तर लीडर्सचे असे कोणते बेसिक रूल्स आहेत, तर ते आपण हे करूया की लीडर्स मध्ये हे बेसिक रूल, ते आपण बघूया. लीडर्स पहिलं लीडरचं काम असतं की जे पण त्याचे ज्युनियर्स असतात तर त्याच्यासोबत चांगलं बिहेव करायचं, त्यांना ऑनेस्ट अप्रिसिएट करायचं, आणि जर त्याची काही चुकी असेल तर त्याला ते सांगायची, आणि जर आवश्यक असेल तर स्वतःची मिस्टेक पहिले सांगायची. आणि लीडर्स म्हणजे फक्त ऑर्डर सोडणंच नसतं, तर ते इनडायरेक्टली ऑर्डर सोडायचं कसं, बाय आस्किंग क्वेश्चन. जर तुम्ही प्रश्न विचारले तर ते अपोनेंट आपला सोल्युशन सांगतो, तर जे आपल्याला आपला आयडिया त्याच्या तोंडातून ऐकता येईल असे क्वेश्चन विचारायचे. नेक्स्ट स्लाइड. तर ही बुक इथेच एंड नाही होत जाईल, कारण की अजून काहीतरी सांगितलेलं आहे, हे बघूया आपण. नेक्स्ट स्लाइड. तर हे तुमच्यासमोर हे चार पॉइंट आहेत जे आपण आता बघणार आहोत. क्रिटिसिझम, पब्लिक, पीपल्स आर इमोशन्स, की टू इन्फ्लुएन्सिंग अदर्स, द सिक्रेट ऑफ सक्सेस. क्रिटिसिझम, क्रिटिसिझम हे सिम्पल लँग्वेजमध्ये केलं बोललं तर दुसऱ्यांसमोर दुसऱ्यांच्या मनावर हॅमर करायचं वाईट वर्ड्सनी. तर त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक माणूस असतो, तो एक जॉब करत असतो, तर तो आपल्या प्रामाणिकपणाने जॉब करत असतो, तर त्याच्या फायनान्शियल लेवल तर तो फार पुअर असतो. आणि त्यांच्या कंपनीमध्ये जिथे तो जॉब करतो त्याचे तिथला बॉस, त्याचे पार्टनर्स त्याला काय फार काही चांगलं ट्रीट करत नाही. तर आणि हे सर्व तो एकाच वेमध्ये एक्सेप्ट नाही करू शकला, तर इट रिझल्ट टू
डिप्रेशन आणि तो काय करतोय काय नाही त्याला काहीच कळालं ना, आणि त्यांनी सुसाईड करण्याचं डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीचे काहीच फ्युचर नाही राहिले. तर ह्या स्टोरीमधून पण हे शिकतो की आपल्या तोंडातून प्रत्येक शब्द दुसऱ्यांच्या मनावर त्याचा फार प्रभाव पडतो. आणि आपण हे ऐकलेलं सुद्धा आहे की सोडलेला तीर आणि तोंडातनं निघालेला शब्द कधीच परत येत नाही, आणि लोक आपले आपल्याला लोक जोडायची आहेत तोडायची नाही. नेक्स्ट स्लाइड. ह्याच्यावरच थॉमस क्रेसल्स बोलले आहेत की एक माणूस त्याची ग्रेटनेस कशी शो करतो, तर फक्त त्याची पैसा नाही तर तो आपल्या ज्युनियर्सला कसं ट्रीट करतो ह्याच्यावरून सुद्धा आपण करू शकतो. पीपल्स आर इमोशन्स. आपण बघितलं की पीपल्स आर इमोशन्स म्हणजे काय, तर पीपल फार सेन्सिटिव्ह असतात. पीपल्स म्हटलं की ह्युमन आलं आणि ह्युमन्स आर इमोशन्स. आणि जर एका माणसामध्ये इमोशन्स नसतील तर तो म्हणजे तो माणूसच नाही आहे. अमृता निर्मले प्लीज म्यूट युअर सेल्फ. अमृता, तर जेव्हा पण आपण आपल्या एज ग्रुप मध्ये बसतो म्हणजे आपल्या फ्रेंड सोबत बसतो तर आपण ऑब्व्हियस आहे की आपण एका दुसऱ्यांना टीज करू, एका दुसऱ्याचं मस्ती उडव, तर तेव्हा आपण हे थिंक नाही करायचं की आपल्यासमोर एक माणूस बसलेला आहे, तर तेव्हा आपल्याला थिंक करायचं की एक इमोशनल माणूस बसलेला आहे जो आपल्या एका शब्दाने सुद्धा हर्ट होऊ शकतो. तर ह्याची एकदम काळजी घ्यायची, एकदम अलर्ट राहायचं आणि नंतरच विचार करून बोलायचं. की इन्फ्लुएन्सिंग अदर्स. या पूर्ण पृथ्वीवर फक्त एकच असा एक की आहे जे दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करू शकतो, ते म्हणजे टॉक अबाउट दे वॉन्ट अँड शो देम हाऊ टू गेट इट. म्हणजे दुसऱ्यांना काय पाहिजे, त्याचा डिझायर काय आहे, त्यांना काय पाहिजे तर ते जाणून घ्यायचं आणि ते कसं मिळवायचं हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं. द सिक्रेट ऑफ सक्सेस. सिक्रेट ऑफ सक्सेस मीन्स विनिंग अदर्स. आता दुसऱ्यांना कसं जिंकायचं, ते फक्त त्याच्या एबिलिटी, त्याची एबिलिटी काय, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय, त्यांच्या आयडियाजवर, त्यांच्या आयडियाजवर आपण कसं रिॲक्ट करतो, कसं ऍक्ट करतो हे सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं. नेक्स्ट स्लाइड. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. How to deal people without hurting anyone. So, please start the video. Pinky? Pinky? Ji, Baba. Mummy, go there. Samosa? One minute. Ye dadi ke liye. मेरी दवाई लाए. ओए पिंकी, क्या है दवाई? पिंकी जा पापा से पूछ क्या वो कितना लेंगे. पापा आपको दो दूं? नहीं एक ही देना, और जरा चाय का भी देखना. हाँ हाँ मम्मा बना रही है. ये नथुराम का है क्या? हाँ दादी नथुराम के. ये लीजिए एप्पल. पता नहीं अब कैसे बनते होगी. वैसे ही बनते हैं माँ, जैसे पहले बनते थे. पहले तो यू बड़े बड़े बनते थे, असली घी में बनते थे, उसमें बादाम डाली हुई रहती थी. पता नहीं
पिंकी जी, एक टुकड़ा देना मुझे, थोड़ा चख लूं। कुछ नहीं मिलेगा आपको। एक टुकड़े में क्या हो जाएगा? क्या हो जाएगा? क्या मतलब क्या हो जाएगा? उल्टा सुल्टा खाते रहती हो, तबीयत खराब करते रहती हो, हमें और कोई काम नहीं है। कभी चिक्की छुपा के खाती हो तो कभी भुजिया, चाहे लूज मोशन की नदियां बहती रहे। 100 बार सुना चुका है। अब बच्ची हो, कुछ समझ नहीं पाती हो। तू अकेला ही समझदार है। मुझे कुछ आता ही नहीं, जैसे यही अकेला समझदार है। कुठे जायचं, काय करायचं काही कळत नाही। एकटा जीव म्हणता सदाशिव, काय करायचं, जायला पण कुठे जागा नाही। ही मुलं सगळे मागे लागतात, हे नको खाऊ ते नको खाऊ, कुठे जायचं, कुठे उभं राहायचं, कुठे राहायचं। चांगला होता व्हिडिओ। आता सर्वांना की आता मला आवडेल की तुमच्या शेअरिंग्स, म्हणजे तुमच्या लर्निंग्स शेअर करण्यासाठी, आणि मोस्ट इम्पॉर्टेंट हे की तुम्ही आतापासून काही काय डिसाईड केलेलं आहे ते सुद्धा मला ऐकायला आवडेल। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सर, थँक्यू सो मच दीदी, ऍट लास्ट आय अचीव्ह्ड। फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक आरती, आणि आय नो तू कशा पद्धतीने कुठल्या सिच्युएशन मधून हे केलंस, अमेझिंग, व्हेरी पॉवरफुल टाइप PTY। आणि मी आरती बरोबर चर्चा करत असेन पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये, तोपर्यंत विचारपूर्वक ह्या 2 प्रश्नांची उत्तरं द्या। मी सुद्धा ह्या 2 प्रश्नांची उत्तरं देणार आहे की व्हॉट आय लर्न फ्रॉम द बुक अँड व्हॉट आय एम गोइंग टू डिसाईड फ्रॉम टुडे। ह्या व्हिडिओला व्हिडिओ मधून आणि पूर्ण पुस्तकामधून याचं व्यवस्थित उत्तर टाईप करा, तोपर्यंत मी आरती बरोबर डिस्कस करतो। आरती, व्हाय यू सिलेक्ट दिस बुक? तुम्ही तू हेच पुस्तक का डिसाईड केलंस? ऍक्च्युली हे जे बुक आहे ना, तर मम्मीने एका बुक मागवली होती ऑनलाईन थ्रू। मम्मीने डिसाईड केलं होतं की ही बुक मी मागवणार आहे, तर तेव्हा जेव्हा आली तर तेव्हा मी बघितलं, तर टायटलच मला फार चांगलं वाटलं, तर तेव्हा डिसाईड केलं की आता हे वाचायचं आहे। तर मी जेव्हा इंट्रो बघितला तर फार चांगला होता, आणि अजून त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते त्याच्यावरच मी सुरुवात केली। अमेझिंग अमेझिंग। अच्छा, पुस्तक वाचताना तुला तुझ्या काही मिस्टेक रिअलाइज झाल्या का अबाउट द बिहेवियर ऑर कम्युनिकेशन, एनीथिंग एल्स, एनीथिंग? हो सर, फार झाले सर्व पहिले। हॅलो, काय बोलताय? हां, यस, गो अहेड, बोल। हां, तर सर्वात पहिले की मी रीडिंग मध्ये किती पुअर आहे मला कळलं। ओके, आणि दुसरं म्हणजे की ऑब्विसली मी आता स्टुडंट आहे, तर मी पण माझ्या फ्रेंड्सला टीज करणार, तर आता मी बंद केलेले आहे। सर्वांना मोटिवेट करते की तू हे करू शकतो, आणि कोणाचंच मी असं वाईट थिंक नाही करत। हे माझ्यामध्ये आता मी बदल जाणवलेला आहे, आणि सर्वात मोठा बदल की दुसऱ्यांचं ऐकून घेणं, टू बी अ गुड लिसनर। Very good, fantastic. Okay, and one message you want to give after your book PPTs, म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही 2 दिवस जबरदस्त प्रॅक्टिस करत होता, पीपीटी बनवत होता, डिस्कशन करत होता, आज मी पण एका ट्रायलला 15-20 मिनिटं तुझ्या बरोबर होतो, सो व्हॉट यू विल सजेस्ट टू द फर्दर पीपल जे येणार आहेत आणि पीपीटी प्रेझेंटेशन देणार आहेत? ऍक्च्युली आता माझा एक्सपिरियन्स शेअर केले, आता जे जेव्हा 9 वाजले होते ना, 9:15 आपले हे डेली बूस्टर असतो, 9 वाजले होते ना, तर माझे एवढे हार्टबीट्स फास्ट होत होते की काय होईल कसं होईल, तर मी स्वतःला रिलॅक्स केलं। कारण जेव्हा आता फॉर शुअर सर्वांनाच बुक PPT द्यायची आहे, अजय सर कोणाला सोडणार नाही आहेत,
सर्वांना बुक पीपीटी द्यायचे तर सर्वात पहिले मी सांगेल की काही होणार, रिलॅक्स राहा. जर तुम्ही प्रिपेअर केलं असेल तर तुम्ही बेस्ट द्यालच. थँक्यू. क्या बात है, व्हेरी गुड. आरती 14 वर्षाची आरती आहे, 9 स्टँडर्डला शिकते, अंबरनाथला राहते, मुंबईच्या एका थोडा छोट्याशा शहरामध्ये मुंबईच्या जवळच्या, आणि घर सांभाळते संपूर्ण. मी आरती बरोबर, मला वाटतं 2 ते 3 दिवस मी आरती बरोबर होतो ज्यावेळेला तिच्या मम्मीचं ट्रेनिंग घेण्यासाठी मी गेलो होतो, आणि मी आरतीचं कंपोज बिहेवियर बघितलंय, सिस्टमॅटिक ती सगळं घर सांभाळते, लहान बहिणीला सांभाळते. आणि आता पण तिचा जो जर्नी होता ह्या बुक पीपीटीचा प्रेझेंट करण्याचा ना, तो तेवढा सोपा नव्हता जेवढा तो आपल्याला आता दिसतोय. तरी पण ती कंपोज राहिली, फोकस्ड राहिली, कॉन्फिडंट राहिली, तिने प्रॅक्टिस केली आज दिवसभर, अँड दॅट्स वाय शी डिझर्व दॅट 100 marks ऑफ द बोनस. सो आय एम गिव्हिंग 100 bonus marks टू आरती. सो वन्स अगेन PTY टू द आरती. फंटॅस्टिक, व्हेरी पॉवरफुल, अँड आय लाईक द वे यू आर डीलिंग विथ द स्ट्रगल. कीप इट अप बेटा, गॉड ब्लेस यू.